हनुमान जयंतीच्या दिवशी आपण धनप्राप्तीसाठी एक उपाय करू शकता. आज आपण याच उपायाबद्दल बोलणार आहोत. कोणता आहे तो उपाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी मध्यरात्री करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल, परंतु रात्री 11 नंतरची वेळ चांगली मानली जाते. मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला एक लवंग घ्यायची आहे. ती लवंग तुटलेली नसावी, फुटलेली नसावी, तिला छान फूल देखील असावे. या उपायासाठी मोहरीचे तेलसुद्धा लागेल. मोहरीचे तेल नसेल तर जाईचे तेल वापरले तरी चालेल. आपल्या आसपासच्या हनुमान मंदिरात जायचं आहे, आणि शक्य नसेल तर आपण अगदी हनुमानाचा एक फोटो घेतला तरी चालेल. त्यानंतर हनुमंतांची पूजा आपण करायची आहे. मात्र एक काळजी घ्या की पूजा करताना हनुमंतांचे तोंड हे दक्षिण दिशेला असेल. पूजेसाठी आपण एक सुंदर पाट घेऊन त्यावर एक लाल रंगाचा रुमाल अंथरायचा आहे, आणि त्यावर हनुमंतांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर विधिवत पूजा करायची आहे. त्यांना गूळ आणि भाजलेले हरभरे यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, आणि त्यानंतर आपण लाल रंगाची फुले त्यांना अर्पण करायची आहेत. जो दिवा आपण लावला आहे त्या दिव्याची वात ही लाल रंगाची असेल तर अतिउत्तम. जो कापूस किंवा धागा असतो त्याची वात बनवताना त्यात आपण केसर किंवा कुंकू मिसळायचे आहे, त्याने लाल वात तयार होईल. तर अशी वात आपण लावायची आहे, आणि असा दिवा आपण लावल्यानंतर ती लवंग त्या दिव्यात टाकायची आहे, आणि 2 लवंगा हनुमानांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. असा हा दिवा लावल्यानंतर आपण हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. आपली जी इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे. आपल्या कष्टाला फळ मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करायची आहे, आणि त्यानंतर ज्या दिव्यात एक लवंग टाकली आहे त्यानेच आरती ओवाळायची आहे. या उपायाने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात असं म्हटलं जातं. मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमंतांना रुईच्या पानांची माळ, तेल आणि शेंदूर अर्पण करायला विसरू नका. बजरंग बलींची उपासना केली तर माणूस भयमुक्त होतो. अंतर्मनातून त्याला एक नवीच ऊर्जा मिळायला लागते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीची आपण मनोभावे सेवा केली पाहिजे. त्या दिवशी केलेली सेवा पूर्णत्वाला जाणार आहे, कारण हा बजरंग बलींचा जन्म सोहळा आहे. बजरंग बलींजवळ आपण श्रद्धेने कोणतीही गोष्ट मागितली तर ती आपल्याला मिळतेच. बजरंग बली मोठे कृपाळू आहेत. बजरंग बली आपलं नेहमीच रक्षण करत असतात. कलियुगातल्या संकटांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्यावर बजरंग बलींची उपासना हा रामबाण उपाय आहे, कारण कलियुग सुद्धा बजरंग बलींना घाबरतं असं पौराणिक कथांमध्ये सांगितलं गेलं आहे. आणि म्हणूनच बजरंग बलींची उपासना मनोभावे आपण करायला हवी. आणि या उपासनेचाच एक भाग म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही एक उपाय केला तर तुमचं घर सुखसमृद्धीनी भरून जाईल. तुमच्या घराचं नकारात्मक शक्तींपासून रक्षण होईल. तसंच घरामध्ये सुख आणि समाधान येईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शेंदूर किंवा अष्टगंध लागणार आहे. शेंदूर किंवा अष्टगंध वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर असं मिश्रण त्याचं आपण तयार करायचं आहे. आणि या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरील बाजूस स्वस्तिक काढायचं आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरामधील दारिद्र्य निघून जाणार आहे. घरामध्ये भरपूर आनंद येणार आहे, आणि जुनाट दुखणीसुद्धा निघून जातात असं म्हटलं जातं. घरामध्ये बरकत आणि सुखसमाधानसुद्धा वाढीस लागतं. मित्रांनो, हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय जर आपण केला तर घरातील सगळीच नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये तयार होतं. घरातील कुठल्याही प्रकारच्या बाधा, नजरदोष यांचा काही त्रास असेल तर तो सुद्धा निघून जातो. तसंच हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती स्तोत्र म्हणायला विसरू नका. तसं तर मारुती स्तोत्र रोजच म्हणायला हवं, कारण त्यामुळे आपलं रक्षण होतं, मनात असलेलं भयसुद्धा निघून जातं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भय सतत वाटत असेल, एक अनामिक भीती मनात दाटून राहत असेल तर तुम्ही मारुती स्तोत्र रोज म्हणायला हवं. त्याचा परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. मारुती स्तोत्रासारखंच हनुमानांचं आणखीन एक स्तोत्र म्हणजे हनुमान चालीसा. हनुमान चालीसाचा पाठ सुद्धा तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा, कारण की हनुमानांची कृपा तुमच्यावर नक्की होणार आहे. खास करून विद्यार्थी दशेत असलेल्या मुलांनी तर हनुमानांची उपासना नक्की करावी. त्यामुळे त्यांना बळ मिळतं आणि आत्मशक्ती सुद्धा वाढीस लागते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी
लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।